येताना काँग्रेसचा पुळका आलाय, आघाडी झाली, एक 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 माणूस वरतेत आणि दुसऱ्याच्या त्या भ्रष्ट राष्ट्रवादीच्या दावणीला देऊन बांधतेत कशासाठी? अरे त्याने स्वतःच्या हक्काचा माणूस, स्वतःच्या पक्षाचा माणूस कराड उत्तर मधनं लढत होता, आमच्या वयोवृद्ध हिंदूराव चव्हाण साहेब, भीमराव काका पाटील, सुधामापू दीक्षित हे जाऊन पाया पडत होते, एक सभा एक सभा कोपरण्यात द्या, आम्ही वेळ घेत नाही, फक्त 5 मिनिटं द्या, एक सभा नागठाण्यात द्या, एक सभा आमची रेहमतपूरमध्ये द्या, परंतु नाही, पाटणला सभा दिली गेली आणि इतर मतदारसंघात सभा दिली गेली, परंतु एक ही सभा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभा राहिलेल्या धैर्यशील कदमाला दिली गेली नाही का? कशासाठी? आणि आज तुम्हीच पळताय, सगळं षडयंत्र चालू आहे की इथल्या नाकर्त्या निष्क्रिय जे 20 वर्ष या ठिकाणी येटोळं घालून बसलेत, त्या निष्क्रिय आमदाराला परत संधी द्यासाठी हा सगळं षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे। परंतु मला आनंद की ज्याने ज्याने माझ्यावर काम केलं त्यातला एक ही कार्यकर्ता यांच्या हाताला लागला नाही, एकाही कार्यकर्त्यानं आपला स्वाभिमान विकला नाही, जे गेलं त्यांच्या पण मनात कराड उत्तर मध्ये परिवर्तन झालं पाहिजे, इथली सत्ता बदलली पाहिजे। चौदाला ज्यावेळी निवडणुकीला समोर गेलो त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला, मुख्यमंत्री होते, आम्ही कार्यकर्ते होतो, गावात गेलो, गावातल्या लोकांच्या अडचणी बघितल्या, प्रस्ताव दिले, प्रस्ताव मांडले, प्रस्तावात ते पैसे घेऊन आलो, 1 रुपया नाही तर 150 कोटीला 1 रुपया तरी घेऊन आलो ना। इथं बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारायचंय, जी काम जाहीर केली ती आपापल्या गावात झाली का नाही झाली? ज्यांच्या गावात झाली त्यांनी हातवर करा बघू जरा। आणि मग इथले निष्क्रिय आमदार म्हणतात आपल्यासाठी, इथले निष्क्रिय आमदार म्हणतात की 150 कोटीचा विकास मला दिसेना झालाय, मला काम कोणी दिली? काँग्रेस पक्षाने दिली। काल परवा तुम्हाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिला, मांडीला मांडी लावून बसताय, चर्चा करताय, विचारा ना पृथ्वीराज बाबांना, धैर्यशील कदमाला 150 कोटीची कामं दिली का नाही दिली? मग पृथ्वीराज बाबा खोटं बोलते का? इथले निष्क्रिय आमदार खोटं बोलते हे तुम्हाला लक्षात येईल।